मी आज तुम्हाला भरली भेंडी कशी बनवायची ते सांगेन। अतिशय परफेक्ट अशी रेसिपी आहे। या रेसिपीने नेहमी भेंडी बनवाल तर ती परफेक्टच बनेल। ही भरली भेंडी तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता। नमस्कार, मी शिवानी। शिवानी रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। पाव किलो भेंडी घेतली आहेत। भेंडी एकदम ताजी असली पाहिजे। भेंडीचा जो मागचा शेपटी सारखा भाग असतो तो तोडून बघा। जर भेंडी फ्रेश असतील तर तो शेपटी सारखा भाग हाताने तुटतो। तर बघा, भेंडी मी चांगल्या प्रकारे धुवून सुती कपड्याने सुके केले, त्यानंतर त्याचा पुढचा व मागचा भाग काढून टाकले आणि त्याच्यामधून एक चीर मारून घेतले। आतमध्ये चेक करा कीड आहे की नाही। सर्व भेंडी चांगल्या प्रकारे साफ करून घेतली। ही भेंडी थोड्या वेळेसाठी हवेवर ठेवून द्या, कारण त्यामधले स्टार्च आहे तो सुकून जाईल। आता आपण भेंडीमध्ये भरण्यासाठी मसाला बनवू। मी इथे एक चमचा मिक्सरला जाडसरच ग्राइंड करून बडीशेप घेतली, एक चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, एक चमचा धणे पावडर आणि चवीपुरते मीठ, त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला पावडर आणि अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा हिंग, एक चमचा आमचूर पावडर, हे सर्व मिक्स करून घेऊ। हा मसाला तयार केला आहे। तुम्हाला हवे असल्यास या मसाल्यामध्ये दही घालून व्हेरिएशन देऊ शकता, त्याची चव थोडी वेगळी येईल। आता मी साध्या पद्धतीने भरली भेंडी बनवायला सांगत आहे। या मसाल्याला बघा, मी भेंडीमध्ये भरले। अशा प्रकारे सर्व भेंडी भरून घेते। चला आता ते तेलात तळूया। भरली भेंडी फ्राय मी दोन प्रकारे दाखवणार आहे। पहिली पूर्ण तेलात फ्राय करून आणि दुसरी पद्धत म्हणजे बाजूने थोडे हलकेसे पाणी घालून। जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। तव्यामध्ये मी 3 चमचे तेल घेऊन ते गरम केले, त्यात भरलेली भेंडी एक एक करून ठेवली। आपल्याला लक्षात ठेवायचे की भेंडी हलक्या हाताने परतून घ्यायची, त्यातील मसाला बाहेर नाही आला पाहिजे। तुम्हाला सुके मसाले भरायला कठीण जात असेल त्यामध्ये तेल मिसळून तुम्ही भरू शकता। आता त्यावर झाकण ठेवून 5 मिनिटे वाफेवर शिजू द्यावीत। 5 मिनिटानंतर आपण चेक करू। हलक्या हाताने आपल्याला भेंडी परतून घ्यायची आहेत। पुन्हा 5 मिनिटं आपल्याला झाकण ठेवायचे आहे। भेंडी फ्राय करून झाली आहे। आता त्यातले तेल निथळून आपण काढून घेऊ। दुसऱ्या पद्धतीने आपण भेंडी फ्राय करूया। तव्यामध्ये मी थोडे तेल घेतले। तवा गरम असल्याने मी एक एक भेंडी करून सर्व भेंडी ठेवली। आता भेंडीच्या बाजूने 3 ते 4 चमचे पाणी घातले। जर तुम्ही ह्या स्टेजला हलकेसे पाणी घातले नाही तर हा मसाला आणि भेंडी शिजत असतात ते थोडेसे करपले जातात, म्हणून भेंडीच्या बाजूने थोडे पाणी घातले। पाणी घातल्यानंतर भेंडीना हलवायचे नाही, त्यानंतर त्यावर झाकण ठेवून शिजवून घेऊ। पाणी भेंडीना शिजायला मदत करेल, मसाले तळाशी करपू नये म्हणून मदत करेल आणि 7 मिनिटात कमी तेलामध्ये भेंडी लवकर तयार होईल। तुम्ही बघू शकता 7 मिनिटात एकदम परफेक्ट भाजी बनवून तयार झाली आहे। प्रवासामध्ये पण तुम्ही घेऊन जाऊ शकता, खराब होत नाही। भरली भेंडी बनवून तुम्ही फ्रीजमध्ये 3 ते 4 दिवस ठेवू शकता आणि त्याचा आनंद घेऊ शकता। दिवसेंदिवस त्याची चव आणखीनच वाढत जाते। तुम्हाला भरली भेंडी आवडली असेल तर लाईक करून मला मोटिवेट करा। तर पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।